श्रावणी लवटे कोल्हापुर रेड कॉस्ट्यूम, अनुष्का आपसे सातारा ब्लू कॉस्ट्यूम मध्ये। यानंतर 49 किलोच्या महिला पहलवानांनी तयार राहायचं आहे। अमित पाटोळे असतात पंढरपूर उपस्थित। रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्यूम मध्ये, तृप्ती गुरव कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये। 43 नंतर 49 किलोची कुस्ती होईल। ही कुस्ती लावण्यासाठी उर्मिला देवी, मोहिते पाटील भैया साहेबांच्या मातोश्री आणि वहिनी साहेबांच्या सासूबाई यांच्या शुभास्ते कुस्तीला सुरुवात होईल। खरोखर कुस्ती लावण्यासाठी भैया साहेबांच्या मातोश्री आखाड्यावरती आलेले आहेत, त्यांच्या शुभास्ते कुस्तीला सुरुवात होते। टाळ्या वाजले होत्या, सर्वांकडून जोरदार। पुत्र हो ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा। जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी खऱ्या अर्थाने केलेली आहे धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी। म्हणून म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, होतील कोळी कन्या पुत्र सात्विक, हरेक वाटे देवा, देवाला सुद्धा हेवा वाटा असं रत्न घरात जन्माला येईन हे भाग्य त्या भाग्यवान आई वडिलांचं। ज्या मातेची कुशीलवार त्या मातेची विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती मुलं इतिहास घडवतात। जरा सर्वांनी भैया साहेबांसाठी जोरदार टाळ्या कराव्यात एवढी विनंती। या कुस्तीनंतर 49 किलोच्या महिला कुस्तीगिरांनी तयार राहायचं आहे। रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्यूम मध्ये, तृप्ती गुरव कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये। 49 नंतर 53 किलो सोनाली शिंदे धाराशिव रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। गौरी पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। त्यानंतर 57 किलो वैभव मासाळ पुणेशर रेड कॉस्ट्यूम, भक्ती नाशिक ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। त्यानंतर 61 किलो अमृता चौगले सातारा रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। लावण्य देशमुख रायगड ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। 65 किलो पौर्णिमा धारासिंह रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। सावरी पुणेशर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। त्यानंतर 69 किलो सिद्धी खोपडे ठाणे कामिनी देवी अहमदनगर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचं आहे। 69 नंतर अंडर 15 स्पर्धेला सुरू होईल। पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झाली। कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे। रेडचे 3 गुण आहेत, ब्ल्यूचे 2 गुण आहेत। रेडचे शबासाने ओ काही घडू शकतंय। अरे बाप रे, करा गिटाळ्या, शबास शबास। आणि खरोखर दोन्ही मुलींच कौतुक आहे। सावनी लवटे इंटरनॅशनल आहे, सिल्वर मेडल। अनुष्का हस्ते नॅशनलला सहभाग आहे, अशा कन्या लढताय। शबास, वाह वाह। अरे आणि विसल वाजली आणि चाणूक कुस्तीचा गुणफलक रेडचे 5 गुण आहे, ब्ल्यूचे 3 गुण आहे। पहिल्यांदा रेडचे गुण सांगितले जातात, नंतर ब्ल्यूचे। या स्पर्धेसाठी महादेव ठोरे वस्ता उपस्थित झालेले आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य डॉक्टर भारतीताई पोळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्यांचा सन्मान आदरणीय स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील दीदी साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होतोय। डॉक्टर भारतीताई पोळ यांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। श्रद्धा कृतिका पवार, श्रद्धा राऊत, आयशा से
हाँ ठीक है। कृतिका पवार पुणे शहर, श्रद्धा राउत पुणे, आयशा शेख अहमदनगर, ऋतुजा दरेकर अहमदनगर, हर्षदा मासा अहमदनगर, या सृष्टि भोंग पुणे या खेळाडूंने धमाल सरांशी संपर्क करायचा आहे। त्यांचे सर्टिफिकेट आणि मेडल धमाल सरांकडे आहेत, त्यांनी घेऊन जायचे। धन्यवाद धन्यवाद। यानंतर या स्पर्धेसाठी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय सौभाग्यवती प्राध्यापक कविता मेहत्रे यांचा सत्कार आदरणीय शीतल देवी, धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय देवीश्री देवी, सत्यशील मोहिते पाटील यांच्या शुभाष्टे संपन्न होतोय। मी विनंती करतो प्राध्यापक कविता मेहत्रे यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करा। शाबास शाबास। आणि विसर वाजले, वाह। संपलेल्या कुस्तीमध्ये श्रावणी लवटे कोल्हापूर हे चितपटीने विजय झालेले, श्रावणी लवटे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले, सुवर्ण पदकाची मानकरी ठरली। अनुष्का आपसे सातारा रौप्य पदकाची मानकरी ठरलेले। आणि पुढची कुस्ती लावण्यासाठी कांचनमाला देवी मदन सिंह मोहिते पाटील यांना विनंती आहे, पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण यावं। या कुस्तीनंतर 49 किलो रूपाली शिंदे हिंगोली रेड